आज आपण खालील संकल्पनांशी संबंधित चुकीच्या संकल्पना आणि सामान्य चुका पाहू गैरसमज संकल्पना एक ईशान आणि निशा पाच छेद सातच्या समकक्ष भागांबद्दल जाणून घेत होते ईशानने वेगळ्या प्रकारे लिहिले सहा छेद आठ आणि निशाने दहा छेद चौदा लिहिले मग पाच छेद सातच्या बरोबर समतुल्य कोणी दिले बऱ्याच वेळा चुकीचा समज आहे की त्याच संख्येस अंकीय आणि प्रत्येक अपूर्णांकाच्या संवादासह जोडणे समतुल्य अपूर्णांक प्राप्त होतो अशा प्रकारे ईशान्ये पाच छेद सात आणि प्रत्येक एक बरोबर एक जोडले पाहिजे म्हणजे सहा छेद आठ भिन्न मिळाले हा एक गैरसमज आहे म्हणून पर्याय एक एक चुकीचं उत्तर आहे अचूक समज हा आहे की जेव्हा कधी वेगळा आणि प्रत्येकाचा एक आकडा समान संख्येने गुणाकार केला जातो तेव्हा आपल्याला त्या अपूर्णांकाचा समतुल्य अपूर्णांक मिळतो जसे निशाला पाच छेद सातचा सा अंक मिळाला आणि प्रत्येकाने दोन दहा छेद चौदाने गुणाकार केला आणि समान संख्या पाच छेद सात आहे तर पर्याय दोन हे बरोबर उत्तर आहे गैरसमज संकल्पना दोन एका दिवशी शिक्षकाने उपखंडावर चौदा छेद बेचाळीस भिन्न लिहिले आणि मुलांना सर्वात सोपा फॉर्म लिहिण्यास सांगितले शैलीने उत्तर सात छेद एकवीस उत्तर दिले आणि अक्षयने एक छेद तीन लिहिले नंतर कोणी बरोबर उत्तर दिले चौदा आणि बेचाळीसचा शेवटचा आकडा देखील सम आहे अपूर्णांक आणि दोन प्रत्येकास विभाषित करतो या सात छेद एकवीस मधून मिळालेल्या परिणामाला चौदा छेद बेचाळीस सरलीकृत स्वरूप म्हणतात येथे चूक अशी आहे की भिन्न सात छेद एकवीस सरलीकृत आणि सरलीकृत नाही म्हणून शैलीने चुकीचे उत्तर दिले जेव्हा प्रत्येक अपूर्णांकाचे अंश आणि यातील प्रत्येक भागाचा अंश केवळ एक असतो तो सामान्य भाग असतो तेव्हा आपण त्याला वेगळ्या प्रकारचे सर्वात सोपे रूप म्हणतो सर्वात सोपे रूप मिळवण्यासाठी आपण असे म्हणू शकतो की एच सी एफ इथे मत्स आहे चौदा मग आपल्याला अंकीय आणि प्रत्येकास सामायिक करावे लागेल त्यासह आपल्याला चौदा छेद एकवीस एक छेद तीनचा सा सर्वात साधा भाग मिळतो म्हणजे अक्षयचे उत्तर बरोबर आहे आता समतुल्य अपूर्णांकांशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया बऱ्याच वेळा मुलांना हे समजते की प्रत्येक भागाचे अंश विभागून ते त्याच संख्येने विभाजित करणे किंवा दुसऱ्याचे विभाजन करणे वेगळे होते तर हे दोन्ही समकक्ष अपूर्णांक आहेत परंतु जर त्यांना पाच छेद दहा आणि आठ छेद चौदा पेक्षा वेगळे सांगितले तर हे पाहिले जाते की पाच छेद दहाचा भाग नाही आणि प्रत्येकजण एका संख्येने किंवा आठ छेद सोळाने गुणाकार झाला आहे आणि आठ छेद सोळाच्या फरकाने विभाजित केले आणि प्रत्येकाने पाच छेद दहाने गुणाकार करून विभाजित केले म्हणूनच हे समजले जाते की दोघे वेगळे नाहीत जसे आपण पाहू शकता पाच छेद दहा आणि आठ शेत सोळा दोन्ही समान भाग व्यक्त करतात तर त्यांचे मूल्य समान आहेत अर्थात हे दोन भिन्न आहेत अपूर्णांकांचे सर्वात सोपे रूप शोधणे देखील भिन्न आहे ते भिन्न आहे किंवा नाही हे शोधले जाऊ शकते अशा प्रकारे आज आपण खालील संकल्पनांशी संबंधित चुकीच्या संकल्पना आणि सामान्य चुका पाहिल्या